खरं मगाशी जेव्हा सांगत होते खासदार साहेब मला की शाळेचं उद्घाटन आहे, मला वाटतं तुम्ही एक दीड महिन्यापूर्वी मला दाखवलेले फोटो काम चालू असतात, आणि आत्ता 5 ची वेळ ठरली होती, त्यांना विधानभवनातून फोन केला मी की किती वाजता येऊ, नाही थोडं उशीर आहे, किती वाजता येऊ, थोडं उशीर आहे. म्हटलं ठीक आहे, शाळेच्या कार्यक्रमासाठी उशिरा पोहोचू शकतो, कारण शाळेत पण उशिरा जाण्याचीच सवय होती. मग घरी आईकडून थोडं ओरडा बसायचा, शाळेत प्रिन्सिपलकडून बसायचा. पण झालं तसं, कधी मला शाळेचं उद्घाटन असेल किंवा कॉलेजचं काही असं कार्यक्रम असेल तर मला खास करून यायला आवडतं, कारण हा विषय माझा आवडीचा आहे. शाळा घडवणं म्हणजे समाज घडवणं, हे एवढं आपण ते जोडू शकतो. शाळा नवीन इमारत आपण निर्माण करत असतो, नुसतं इमारत नसते, त्या इमारतीतून जे संस्कार दिले जातात, जे शिक्षण दिलं जातं, पूर्ण एक पिढी घडते त्याच्यातून, आणि पुढचा समाज कसा असतो त्याची एक दिशा ठरते. मला आठवतं आणि मी हे उदाहरण अनेकदा दिलेलं आहे, प्रत्येक शाळेच्या उद्घाटनाच्या दिवशी दिलेलं आहे, कारण आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या 1232 शाळा त्याच्यात काम करत असताना शाळेवर फोकस का असावा हे जेव्हा मला विचारलं जातं तेव्हा मी प्रत्येक वेळी हेच उदाहरण देतो की 1997 जेव्हा टोनी ब्लेअर हे ब्रिटनचे पंतप्रधान व्हायला निघाले होते, त्यांचा प्रचार होता, नक्की निवडून जर आलात, कारण वातावरण असंच होतं की त्यांचं बहुमताचं सरकार बनणार, साधारणपणे 600 सीट मधून त्यांना 450 सीटा मिळाल्या होत्या. आणि त्यांना विचारलं होतं प्रधानमंत्री बनण्याच्या आधी की जर तुम्ही प्रधानमंत्री खरोखर झालात तर तुमच्या पहिल्या 3 प्रायोरिटी काय असतील, पहिली 3 कामं काय असतील, 3 गोष्टींवर तुम्ही कुठच्या फोकस करते. त्यांनी सांगितलं होतं पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण, दुसरी गोष्ट ही पण शिक्षण, आणि तिसरी गोष्ट ही पण शिक्षणच. आणि त्यावेळी जर त्यांचा अभ्यास केला, त्यांनी जसं काही तेव्हा ती इकॉनॉमी पूर्ण एक मार्गावर आणली, त्यांच्या प्राथमिक शाळेवर त्यांनी फोकस केलं, प्राथमिक शाळेवर फोकस केल्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढत गेला, ते झाल्यामुळे कॉलेजचा दर्जा वाढला, आणि कॉलेजचा दर्जा वाढल्यामुळे जगभरातून विद्यार्थी हे तिथे जायला लागले. एकदा विद्यार्थी जायला लागले म्हणजे आपल्या देशातून गेले, इतर देशातून गेले, पूर्ण एक त्यांची अर्थचक्र जे असतं त्याला चालना मिळतंच, कारण जगभरातून जेव्हा विद्यार्थी येतात तुमच्या करन्सीमध्ये तिथे राहायला लागतात, आजूबाजूची एक कुठची हॉस्टेलमध्ये राहतात, पैसा त्यांचा वापरला जातो, खर्च तिथे होतो. पण हे सगळं करत असताना मला वाटतं आपल्या देशाला देखील आज आपण पाहतोय गरज आहे ती चांगल्या शिक्षणाची आहे. आपल्याकडे राईट टू एज्युकेशन हा कायदा आलेला आहे, पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन, दर्जेदार शिक्षण, मला वाटतं ह्याच्यावर थोडं फोकस करणं आता गरजेचं आहे. अनेकदा आम्ही जेव्हा प्रचारात असतो हेलिकॉप्टर कुठच्या तरी एका शाळेच्या मैदानात उतरतो आणि मग सहज तिकडच्या विद्यार्थ्यांना भेटायला जातो तेव्हा दुर्दशा हीच असते की चार चार वेगळेवेगळे वर्ग हे एका वर्गात बसून एक शिक्षिका त्यांना शिकवत असतात. मग कधी कौलं पडलेली असतात, लाईट नसतं, बाथरूम पडलेलं असतं. आणि मला वाटतं आपण ह्याच गोष्टींवर जर फोकस केलं तर अनेक विद्यार्थी आपल्या पुन्हा एकदा शाळेत जाऊ लागतील, कारण खूप वेळ असं असतं की मुली कधी कधी 5वी 6वीनंतर ड्रॉपआउट होतात. मुलांना वाटतं अरे शाळेत जाऊन काही नोकरी तर मिळणार नाही आहे, शेतात जाऊन काम केलेलं बरं किंवा शहराकडे जाऊन काहीतरी वेगळं केलेलं बरं. पण आज आपण पाहतोय की हे चित्र आपण मुंबईत बदलून दाखवलं. अनेक वर्ष जी आपण पाहत होतो दुरावस्था जी होती शाळेमध्ये, आपण पाहायचो की गळती लागली, विद्यार्थी जात आहेत. मला आठवतं उद्धव साहेबांनी 2011 आपण व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केलं, मला वाटतं श्रद्धाताई आपण तेव्हा महापौर होतं. त्याच्यानंतर व्हर्च्युअल क्लास नंतर आपण ते टॅब आणले, कारण मुंबई महानगरपालिकेची शाळा म्हणजे 8 वेगळ्या भाषांमध्ये शिकवलं जातं. मराठी आहेच, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे. ह्या भाषांमध्ये आपण जे शिक्षण देतो, अनेक वर्ष आपण पाहायचो कधी 20 काही विद्यार्थी गळले, कधी 100 गळले, कधी 1000 गळले. पण ह्यावेळी आपण पाहिलं की हे जशा गोष्टी आपण बदलत गेलो, चांगल्या शाळा आपण निर्माण करत गेलो, नूतनीकरण करत गेलो, त्यावेळी विद्यार्थी हे पुन्हा एकदा आपल्या शाळेकडे वळू लागले होते. आणि मग आपण सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन असतील, मुलींसाठी हेल्थ चेकअप असतील, मुलांचे डोळे चेकअप करणं असेल, दातांचा चेकअप असेल, कारण पहिलीच ते चौथी दुधाचे जे दात असतात जे पडत असतात, त्यानंतर दात किडले तर विद्यार्थी किंवा ती मुलं हे चांगलं जेवण जेवत नाहीत, पौष्टिक जेवण जेवत नाहीत, मग काय खातात, चावू नाही शकत, दात दुखतोय तर आईस्क्रीम खाणार, चॉकलेट खाणार, कोल्ड्रिंक खाणार, आणि ते 10वीतले पण विद्यार्थी आपल्याला 5वीतले वाटायला लागतात. तर ही सगळी गोष्ट आपण आणत होतो. आणि सेफ स्कूलसारखा कार्यक्रम हा आपण सुरू केला होता, म्हणजे 50 मीटरचा रेडियस विद्यार्थ्यांना घरापासून शाळेत जाण्यासाठी आणि शाळेतून घरी जाण्यासाठी सुरक्षित असायला पाहिजे,
शाळेत गेल्यानंतर मला जसं स्वतःला चष्मा लागला हे एक वर्ष कळलंच नव्हतं. तिसरी चौथीत असताना थोडं भुरकट दिसायला लागला आणि मग एक वर्षानंतर मी आईला सांगितलं, आई मला जरा बोर्डवरचं नीट दिसत नाही आहे, मी समोर जाऊन खालती बसतोय पण मला बेंचवर मागे बसलं की दिसत नाही, त्यामुळे डोळ्याचा नंबर चेक केला होता. तसंच टाईप 1 डायबिटीजचा मोठा प्रॉब्लेम होत चाललेला आहे, त्याचं मॅनेजमेंट आपण शिकत नाही आहे. डेंटल चेकअप असेल, मेंटल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आणत होतो. आणि अभिमानाची ही गोष्ट आहे की हे सगळं करत असताना आपला हेतू हाच होता की जसं प्रायव्हेट शाळेंमध्ये आपण CBSE शिकू शकतो, ICSEचा बोर्ड आहे, IBचा बोर्ड आहे, IGCSEचा बोर्ड आहे, ते सगळे बोर्ड चौधरी साहेब आपण आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत आणले आणि एक रुपया न घेता आपण हे शिक्षण देतो. थोडी भीती थोडी धाकधूक हीच आहे मला आत्ता की झपाट्याने हे शाळा वाढवत चाललेत, पण तेवढं ट्रेनिंग आपण आपल्या शिक्षकांना दिलं पाहिजे, कारण आपण शिक्षिका बदललं नाही, महानगरपालिकेचेच घेतले आपण, कारण त्यांना पण तेच दर्जेदार ट्रेनिंग आपण देत होतो. आता क्वालिटी किंवा दर्जा त्याचा खालवू नये हे माझी मनापासून इच्छा आहे. असून ते जरी असलं तरी जे माझं स्वप्न होतं, मी अजय मेहता साहेब जेव्हा म्युन्सिपल कमिशनर होते त्यांना सांगितलं होतं की माझं स्वप्न एकच आहे की प्रायव्हेट शाळेंसाठी प्रायव्हेट कॉलेजसाठी आपल्याला खूप वेळा सांगतात की साहेब जरा पत्र पाहिजे, तुमचं पत्र पाहिजे, जरा फोन करा, प्रिन्सिपलला फोन करा, तसं मुंबई महानगरपालिकेसाठी मला फोन आले पाहिजेत. तुम्हाला सांगतो मी, जेव्हा आपण ह्या शाळा आणल्या, हे बोर्ड आणले 2019 पासून, मला लोक सांगतात आदित्यजी जरा तुमचं पत्र पाहिजे, अमुक अमुक महानगरपालिकेच्या शाळेत आम्हाला ॲडमिशन पाहिजे. हे चित्र आपण बदललं होतं. तसंच आपल्याकडे ह्या सगळ्या शाळा जेव्हा पहिल्या 12 आणल्या आपण ह्या वेगळ्या 4 बोर्डांच्या, 4000 सीटसाठी 10,000 विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलं होतं, लॉटरी काढायला लागली होती. मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट. मला वाटतं किशोरीता इथे आहेतच, त्यांना पण माहिती आहे, त्यांच्याकडे अनेक लोक जायचे पत्र घेण्यासाठी. आणि हे हे जे विषय आहेत शाळेचे, मला वाटतं हे खूप महत्त्वाचे. आज देशात आपण बघतोय अनेक वाद निर्माण झालेले आहेत, धर्माधर्मामध्ये वाद वाढत चालले आहेत, जाती जातीमध्ये वाद वाढत चालले आहेत, आपण सगळे समाजात विखुरले जातो, आपलं विभागणी होत आहे. आणि मग ही विभागणी मला शाळेंमध्ये आमच्या वेळी जेव्हा मी मोठा होत होतो, जेव्हा मोठा म्हणजे वयाने ह्याच्यात नाही, तेव्हा शाळेंमध्ये कधीही मला, आणि घरात तर ती कधी शिकवण नाहीच, तुम्हाला माहिती आहे शिवसेना म्हटल्यानंतर आपण जातीपातीचा भेदभाव करत नाही, ना तिकीट देताना ना पद देताना, तसंच मला देखील कधी आडनावरनं जात काही कधी चोळखू यायचं नाही, अजूनही येत नाही, पण हल्ली शाळेंमध्ये हे वाढायला लागलेलं आहे. तुम्ही कुठच्या बोर्डातून आहे हे कॉलेजमध्ये वाढायला लागलेलं आहे. आणि म्हणून शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. आज बघा प्रत्येक पक्ष, आता इतिहास कोण शाळेत शिकायला आवडत नाही, मला खूप आवडायचा, पण आज राजकीय पक्ष जे आहेत ते आपल्याला इतिहास शिकवतात, बदलतात, इतिहासामध्ये लढवतात, पण भविष्यासाठी आपलं कोणी लढत नाही आहे, भविष्य घडवणारे ह्या इमारती. आणि म्हणून खासदारसाहेब तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो. आणि एवढंच सांगतो मी की ज्या मिनिटाला पुन्हा एकदा आपल्या संधी मिळणार, ती ह्या वर्षात मिळणार म्हणजे मिळणारच, पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सगळ्या शाळांना, जिल्हा परिषदेचे असतील, महानगरपालिकेचे असतील, दर्जेदार आणि चांगले शिक्षण हे देण्याची आपण शपथ घेऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.